विजय वडट्टीवार यांनी ओबीसी समाजाची वकिली करू नये, ओबीसी समाजामध्ये कोणती नावे टाकावी किंवा टाकू नये अशी कोणतीही भूमिका घेऊ नये, जर असे वक्तव्य केले तर आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने वडट्टीवार यांच्या विरुद्ध सुद्धा मोर्चा काढू, असे खोसक टोला परिणय फुके यांनी लावला असून आम्ही उद्यापासून आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत असे सुद्धा सांगितले आहे। बघा, असं आहे की या माध्यमातून विजय वडट्टीवारला मी मागेही बोललो की त्यांनी ओबीसीची वकिली करू नये, त्यांनी ओबीसी समाजामध्ये काय टाकावं, कोणत्या समाजाचे नाव टाकावे किंवा कोण काय करावं या संदर्भात विजय वडट्टीवारनी कोणतीही भूमिका घेऊ नये किंवा कोणतेही स्टेटमेंट करू नये, कारण त्यांना काही ओबीसी समाजाने वकील पत्र दिलेलं नाहीये। आणि दुसरं असं आहे की हे जे जरांगे पाटील जे मागणी करतात किंवा विजय वडट्टीवार जे मागणी करतात की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात, तर याचा आमच्या सर्व ओबीसी समाजाला या संदर्भातला विरोध आहे। आणि अशा कोणत्याही मागणीच्या विरोधात सर्व ओबीसी समाज एकत्र येऊन मोठं आंदोलन करण्याची तयारीत आहे। उद्यापासून या संदर्भात एक मोठं आंदोलन सुरू होणार आहे आणि विजय वडट्टीवारनी याच्यानंतर जर या प्रकारचे स्टेटमेंट केले तर त्यांच्या विरोधात सुद्धा समाज जायला, ते समाजाचे आमच्या ओबीसी समाजाचे आहे, त्यांच्या विरोधातही जायला आम्ही मागे पुढे बघणार आहे। विजय वडट्टीवार यांनी जालनामध्ये जाऊन जरांगे पाटलांना जाऊन भेटले असता मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावा आणि दुसरं म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावा या दोन्ही मागण्यांना विजय वडट्टीवार यांनी समर्थन दिले असून, खरंच जर विजय वडट्टीवार हे ओबीसी समाजाचे नेते असतील तर हे कधीच बोलले नसते असे मत परिणय फुके यांनी पत्रकार परिषदेत मांडला। मला शंका आहे की विजय वडट्टीवार ओबीसी आहेत की नाही, मला त्यांची कास्ट सर्टिफिकेट बघावी लागणार, कारण की ओबीसी समाजाचा नेता असे प्रकारचे वक्तव्य कधीच करू शकत नाही। ओबीसी आणि मराठ्यांचे भांडण लावण्याचे काम विजय वडट्टीवार करीत आहेत। आज जे विजय वडट्टीवारांनी आज जालनामध्ये जाऊन ज्यावेळेस ते जरांगे पाटलांना भेटले त्यांनी तिथे घोषणा केली की जरांगे पाटलांचे जे जे त्यांच्या मागण्या आहेत, त्यांच्या मागण्या ज्या आहे की सरसकट संपूर्ण मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट, कुणबीच्या जातीचं सर्टिफिकेट देण्यात यावं आणि दुसरं की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावं, या दोन्ही त्यांच्या मागण्याला विजय वडट्टीवारांनी आज त्यांनी समर्थन दिलं आणि त्या आणि त्यांनी हे त्या स्टेटमेंट त्यांनी त्या समर्थन देत असताना त्यांनी बोलले की मी ओबीसी समाजाचा नेता आहे। जर खरंच विजय वडट्टीवार जर ओबीसी समाजाचे जर नेते असतील किंवा समाजाचं जर भलं चाहत असतील तर ते हे कधीच बोलले नसते। आणि माझं मागेही मी त्यांना म्हटलं की मला शंका आहे की विजय वडट्टीवार ओबीसी आहे किंवा नाही आहे, मला त्यांची कास्ट सर्टिफिकेट बघावं लागणार, कारण या प्रकारचे ओबीसींच्या विरोधातले स्टेटमेंट एक ओबीसी समाजाचा नेता कधीच करू शकत नाही। हे ओबीसी आणि मराठ्यांचे भांडण लावण्याचं काम विजय वडट्टीवार करतात। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।